नाही नाही हो काका कसं आहे रडू नका रडू नका काका रडू नका नाही ना काका अहो तुमचंच आहे काका आहे ना मी घेतलं माय ना मागर तुम्हाला वाटत जातो बाहेर मी काका काका ठीक आहे काका आता तुमच्याकडे तुम्ही सुखरूप राहता आहे एवढं अहो तुम्हाला अनेक दिवसांपासून न्यायाच्या प्रतीक्षेत असलेल्या पुण्यातल्या वृद्ध दाम्पत्यांना मनसेचे माजी नगरसेवक वसंत मोरे यांच्या मध्यस्थीनं अखेर न्याय मिळाला आहे. वृद्ध दाम्पत्याच्या जागेचा वाद न्यायप्रविष्ट असतानाच आपली खास शैली वापरत वसंत मोरेंनी हा वाद मिटवला आहे. मोरेंनी केलेल्या मध्यस्थीने आपल्या जागेसाठी लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्या वृद्ध दाम्पत्यांना त्यांचं घर परत मिळालं आहे. हा वाद मिटला असल्याचा व्हिडिओ मोरे यांनी समाज माध्यमांवर व्हायरल केला आहे. व्हिडिओ व्हायरल होताच वसंत मोरे यांच्यावर नेटकऱ्यांकडून पुन्हा एकदा कमेंटचा वर्षाव केला जात आहे. आता आपण मागच्या एक तासापासून मोबाईल गरम कारण वातावरण तसं गरम झालं होतं इकडं आणि मी खरंच जाधव बंधूंना पण धन्यवाद देईल की आखीचे बऱ्याच वर्षापासून मी त्यांना ओळखतो आणि मला परवा दिवशी रात्री ज्यावेळेस माहीत नव्हतं त्या तुझा विषय म्हणून मी या ठिकाणी वेगळ्या इथे आलो होतो जाधव सर. रात्री 2 वाजतासुद्धा मी इथे येऊन गेलो परवा दिवशी आणि माझा त्या टायमाला मला ज्यावेळेस हे सगळं कळालं की शाळा कुणाची आतिश जाधव कारण मला नंबर आला फक्त की अशा अशा ग्रस्ताची शाळा आहे म्हणून आणि मी तो नंबर डायल केला तर ह्याचा नंबर माझ्या मोबाईलमध्ये सेव्ह आहे. बरोबर ना? हो माझा नंबर माझ्याकडे सेव्ह आहे. नंबर डायल केला मी 2 मिनिटात पहिला फोन बंद केला. अरे बोल हे तर आतिशचा विषय आहे. आतिश ही जाधव फॅमिली आमच्या मोरेबागमध्ये ह्यांचे पण जागा आहेत याची पण आता तिथं चांगली शाळा आहे. मग मी आतिशला त्या सगळ्या गोष्टी समजून त्या दिवशी सुद्धा सांगितल्या की आतिश आपण जर शाळा ह्या विषयामध्ये आहोत शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रामध्ये आहोत आणि त्याच्यामध्ये जर अशा लोकांनी जर आपल्याला येऊन ज्येष्ठ नागरिकांनी आपल्या पुण्यामध्ये जर अशी आंदोलनं करावी लागली उपोषणं करावी लागली आणि त्याच्यामधून जर मीडियावरती जर असे काही बदनामी व्हायला लागल्या तर मग आपण निर्णय आणि त्यावेळेस आतिशने निर्णय पण मला सांगितलं की तात्या त्यांचं जे काही भाडं आहे ते मी भाडं द्यायला तयार आहे. परंतु आता मन इतकी कुलुषित झालेली आहे की आता एकमेकांबद्दल बिलकुल विश्वास राहिलेला नाही आहे. त्यामुळे इथं वेगळं होणंच गरजेचं आहे. ह्या भावनेतून आत्तासुद्धा जाधव फॅमिलीने ह्या सगळ्या गोष्टी पण ॲक्सेप्ट केल्या की आणि मी डॉक्टरांना पण सांगितलं त्यांच्या मुलीला पण सांगितलं की त्यांनी पण ॲक्सेप्ट केलं आम्हाला भाडंच नको आहे. हे 14-15 लाख रुपये जे भाडं होतं ते आम्हाला नको आहे पण आम्हाला आमची जागा पाहिजे. आज बाबांनी पण ह्या गोष्टी सांगितल्या त्यांना पण सांगितलं जाधवांना पण सांगितलं. मला वाटतं की सकाळी मी उलट मी तुम्हाला आज सांगतो की मी मोहिते पाटील साहेबांसंग बोललं तुम्ही सुद्धा बोला. मी आमदार दिलीप मोहिते पाटलांचा मला सकाळी सकाळी आज फोन आला होता 8:35 मी त्यांनासुद्धा मी विनंती करेन मोहिते पाटील साहेबांना त्यांचा नंबर आला आहे माझ्याकडे ते मला म्हटलं होतं की मी या विषयामध्ये लक्षवेधी टाकणार आहे. म्हणजे हा विषय तुमच्या एकट्याचाच नाही आहे तुमच्या नावाने लक्षवेधी विधानसभेमध्ये पडणार आणि बाकीचे जे असे विषय आहेत त्याच्यामध्ये मग नंतर त्रास होणार. मी त्यांना विनंती करणार की मोहिते साहेब जाधव फॅमिलीने ह्या गोष्टी सगळ्या ॲक्सेप्ट केलेल्या आहेत त्यामुळे आपण कृपया कोणत्याही प्रकारची लक्षवेधी ह्या विषयामध्ये टाकू नये. मी मांढरे साहेबांना मनोज मांढरे साहेबसुद्धा माझे मित्र आहेत त्यांनीसुद्धा या विषयामध्ये बाकीच्या गोष्टी जर कुठल्या ॲक्शन घेणार असतील तर आतिश हा एक मराठी तरुण आहे आणि हा शिक्षण क्षेत्रामध्ये कुठेतरी आला आहे आणि मला वाटत नाही शिक्षण क्षेत्र नाही औद्योगिक असेल काही असेल सगळी क्षेत्र सध्या या कोरोनाच्या कालावधीनंतर अडचण. मी स्वतःसुद्धा एक व्यावसायिक आहे मला माहिती आहे की माझ्या व्यवसायाची आजची माझी परिस्थिती काय झाली त्यामुळे सगळे व्यवसाय सध्या या कोरोनामुळे अडचणीत आले. त्यांनी प्रांजळपणे त्यांनी सुद्धा कबूल केलं आहे येणाऱ्या 5 एप्रिलला यांची कोर्टात तारीख आहे तर त्या 5 एप्रिल दिवशी जाधव यांनी स्वतः सांगितलेलं आहे की 3-3.5 वर्ष हा सगळा लढा चालू होता. उपोषणाचा मार्ग स्वीकारला कुठेच न्याय मिळत नव्हता पण शेवटी तात्यांनी येऊन मदत केली आणि हा सगळा प्रॉब्लेम सुटला. त्याच्यामुळे मी त्यांचे खूप मनापासून आभार मानते की आमचं घर त्यांनी आम्हाला परत दिलं. त्यामुळे मी उलट काकांना पण धन्यवाद देईल की त्यांनी एवढ्या मोठ्या मनाने एक तरुण कार्यकर्ता आज जर त्यांना म्हटलं असं नाही मला माझं भाडं पाहिजेलच तर मला वाटतं कदाचित हा तिढा सुटला नसता. आज त्यांनी सुद्धा त्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे पैसे तिथं टाकलेले आहेत आणि ते पैसे त्याचे कुठेतरी परत त्याला ते पैसे कोर्टाने त्याला 25,000 रुपये दंड पण केलेला आहे. या सगळ्या गोष्टी जर झाल्या असत्या तर अजून हा तिढा वाढत गेला असता आणि भविष्यात या ठिकाणी चांगल्या प्रकारे काही करता आलं नसतं आणि शाळा म्हटलं की या सगळ्या गोष्टी शांततेमध्ये पार पाडल्या पाहिजे. मी दोन्ही कुटुंबांना
जाधव असतील, फाटक असतील, यांना मनापासून धन्यवाद देईल की मी या ठिकाणी आलो, भैयानिकडे या ठिकाणी आहे, अजून बाकीचे सगळे आता याच्यामध्ये दिलीप मोहिते पाटील ज्यांचे आम्ही फॅमिली डॉक्टर होत, त्यांनी पण या सगळ्या गोष्टीची दखल घेतली. तसेच नितेश राणे साहेब हे पण या याच्यामध्ये आमच्या बरोबर मदतीला होते. आणि तात्या या सगळ्यांची फोन झाले, मला सकाळी राणे साहेबांचा पण फोन आला होता, परंतु माझ्याकडनं चुकून तो तुम्ही जो नंबर दिलाय तो चुकीचा नंबर आहे. राणे साहेबांकडे माझा जो नंबर आहे तो वेगळा आहे, 9 8 2 2 नंबर आहे, पण तुम्ही वेगळा नंबर नितेश राणे साहेबांना दिला होता. मला सकाळी VIP नंबरवरनं फोन आलेला दिसला, परंतु मी सकाळी थोडं बाहेर असल्यामुळं मला तो नंबर उचलता आला नाही. मी राणे साहेबांना सुद्धा फोन करून सांगेल की साहेब आपण ज्या पद्धतीने माझ्याकडनं अपेक्षा ठेवल्या होत्या त्याची पूर्तता माझ्या मित्रांनी पण केलेली आहे आणि मी त्यांना पण धन्यवाद देईन. दरम्यान आपलं घर परत मिळाल्यानंतर वृद्ध दाम्पत्याला आभार मानताना अश्रू अनावर झाले आहेत.